नमस्कार मित्रांनो, मी ओमकार घडवले, तुमचं आपल्या कुकुल ओमकार दीप चॅनल वरती स्वागत करतो. तर मित्र, आज आहे गुढी पाडवा. तर मी तुम्हाला आपल्या नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तर आज आहे ना इकडे आमच्याकडे गोरीलाडी मध्ये पूजा वगैरे, पूजा आहे गोरीलाडीच्या दिवशी पूजा वगैरे असते. तर आता तुम्ही पाहताय आजचं वातावरण कसं प्रसन्न वाटतंय. आज गुढी पाडवा आहे, त्याच्यामध्ये सर्व आहेत ना आमच्या कोकणामध्ये अंगण वगैरे सारं होतं. सकाळचं एकदम सीन एकदम भारी वाटतोय आणि असं वातावरण छान आहे. तर हे बघा, या पाठच्या साईडला आहे ना गुलाबाची झाडे आहेत, गुलाबाची रोपे वगैरे लावलेली आहेत काटून. छान वाटतात फुलं. आणि ह्या साईडला आंबा आहे. हे बघा आंबेवरती आंबे आले. काका कोणता आंबा आहे? आम्रपाली. हा आम्रपालीचा आंबा आहे. आंब्यावरती आंबे ना खूप आलेत, छोटा आंबा आहे पण. इकडे केळीची रोप आहे, तिकडे पण आंबा वगैरे लावलेला आहे. नारळाची झाड आहेत, रतलीची वेल, आपली अल्लोडी. अल्लोडी माहिती असतील तुम्हाला, अल्लोडीची वड्या करतात पानांच्या. भरपूर काकीन काय काय अशी लावणार आहेत भाजी वगैरे. इकडे पण काहीतरी लावणार आहेत छोटस. मला वांगी वगैरे लावली आहेत. ही मिरचीची रोप आहेत. ही वांगी आहेत, वांगीवरती वांगी पण आलेत आणि टोमॅटो पण आहेत खालती. हे बघ कथा मग एक पिकल आहे काढतो. हे बघ टोमॅटो पिकलेत, कौलाय जा पिकतोय. आणि ह्या साईडला ना लिंबू आहे. हे बघा लिंबूवरती पण लिंबू आलेत, छोटे छोटे आहेत. आणि ह्या साईडला चवली आहे. चवलीच आहे ना भाजीची चवली. हा या साईडला भाजीची चवली आहे. आणि आपल्या शेकट्याच्या शेंगा, शेकट्याचं झाड आहे. हा साईडला पण आंबा आहे. छान वाटतो असं आपल्या कोकणात घराच्या आजूबाजूला छोटीशी छोटीशी बाग असते आणि झाडे वगैरे लावलेले असतात. छान वाटतं बघायला पण. तर आता ना बांबूचं बेड आणायचं, तर तुम्हाला दाखवतो बांबूचं बेड. मी गुढीसाठी उभी करत उभं करतात ना, म्हणजे बांबू असं कसं उभा केलेला. तरी बघ काय बांबूचं झाड आहे आणि यातला एक तोडतात आणि उभा करतात. तो बांबू तोडलेला आहे आपला आधीपासून काकाने. हे बघा बांबू तोडलेले आहे आधीपासूनच. यातलं आपल्याला एक घरी घेऊन जायचंय. जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुची. मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली. अस्मानी झके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. राष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी अमुची.
काकट देशा कण खर देशा दगडाचा देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्यांची अनसंतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देश धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अनवीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महावंदनीय ही प्राणप्रिय ही माय मराठी आमची